हॉस्पिटल में आए हमने देखी कि आप सर पेशेंट को अच्छे से चेक कर रहे हैं, चेकअप कर रहे हैं, लेकिन दूसरे जो मोहल्ले में प्राइवेट क्लिनिक है सर, बहुत सारे डॉक्टरों ने अपनी क्लिनिक बंद करके घर पे बैठ गए ये डर से कि अब अगर हमारे पास में अगर कोरोना वायरस का पेशेंट आता तो हमें पता कैसे चलेगा, हम हमारी जान की हिफाजत कर रहे हैं। लेकिन इसमें आम जनता की बहुत बड़ी तकलीफ में आ चुकी है, आप क्या कहेंगे सर? आज हमारा देश या पूरी दुनिया एक बहुत बड़ी महामारी से जा रहे हैं और आज हमारी खास करके मेडिकल प्रैक्टिशनर्स की एक ड्यूटी है कि हम लोगों ने अपनी सेवा देना चाहिए, आज सबसे ज़्यादा ज़रूरी है। जैसे इंडियन मेडिकल एसोसिएशन ने भी कहा कि आप 3 घंटे अपने हिसाब से, अपने टाइम के हिसाब से खुला रखो। तो हम डॉक्टर्स, जैसा मैं रेस्पिरेटरी फिजिशियन हूँ, चेस्ट फिजिशियन हूँ, डायरेक्ट सर्दी खांसी के पेशेंट को देखता हूँ, फिर भी मैं रोज पहले दिन से ही 10 से 2 बजे तक काम करता हूँ, बाकी भी फ़ोन पर प्रिस्क्रिप्शन हम देते हैं। लेकिन मेरी सभी हमारे कलीग से रिक्वेस्ट रहेंगी कि हमने पूरे प्रिकॉशन के साथ, हमको मास्क भी मिल सकते हैं, ड्रेसेस भी मिल सकते हैं, और हम अपना प्रिकॉशन लेके हमने देखना चाहिए, क्योंकि आज लोग जाएंगे तो कहाँ जाए, सरकारी दवाखाने में पहुँचना सबके लिए पॉसिबल नहीं है। सरकारी दवाखाने की बात निकलती तो बहुत से लोग सोचते कि छोड़ दो, अभी नहीं जाएंगे हम आप। लेकिन इसलिए आज जनरल प्रैक्टिशनर्स या हमारे कलीग से भी रिक्वेस्ट रहेगी कि हम अपने क्लिनिक्स को चाहे सुबह 1-1.5 घंटे, शाम में 1.5-2 घंटे शुरू रखें, ताकि जनता को प्रॉब्लम्स ना हो। और ऐसा ज़रूरी नहीं कि हर पेशेंट इसका कोविड का ही होएगा, लेकिन छोटे मोटे प्रॉब्लम बहुत सारे लोग हैं, उनके लिए परेशान हैं लोग। तो ये हमारी ड्यूटी है, हमारा फ़र्ज़ है कि हम ये काम करें और जनता की, गवर्नमेंट की सहायता करें। गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने भी कहा है कि प्राइवेट प्रैक्टिशनर्स अपने क्लिनिक्स या दवाखाने शुरू रखें। और सभी से मेरी रिक्वेस्ट रहेगी, खास करके हमारे युवक या नौजवान जो भी है, या हमारे सभी नागरिक, कि आज सबसे बड़ी बात ये कि स्टे होम, अपने घर पर ही रहिए। बहुत ज़्यादा इमरजेंसी होती है तो ही हम घर के बाहर निकले। हमारा राशन या सब्जी भी हम 1-1 हफ्ते की 6-7 दिन की भी ला सकते हैं, तो कम से कम हम टाइम बाहर निकले जितना ज़रूरी है उतना ही, ताकि हम अपने लिए भी सेफ रहे, अपनी सोसाइटी के लिए सेफ रहे, फैमिली के लिए सेफ रहे। इसमें एक ही इलाज है कि स्टे होम। इतने दिन आप सब ने संयम रखा, बहुत अच्छी बात है। हमारा देश एक बहुत अच्छी स्टेज से गुजर रहा है, खास करके हम जब डेवलप कंट्रीज़ को देखते हैं। लेकिन भारत देश में बहुत अच्छे कंट्रोल में सब चीज़ें चल रही है, लेकिन मेरी ये रिक्वेस्ट है कि आने वाले दिनों में भी खास करके सभी हमारे युवक नौजवान इसमें सहायता करें, कोऑपरेट करें, और ये देखे कि इस महामारी पर हम जल्दी से जल्दी काबू ला सकते हैं और हमारे रूटीन वर्क पर आ सकते हैं और इस वापस इस देश को, दुनिया को आगे बढ़ा सकते हैं। सर, मेरा एक सवाल ये है आपसे कि कल जो है तो औरंगाबाद सिटी में, जैसे एक तरफ पूरा देश जो है तो पुलिस और डॉक्टरों की सराहना कर रहा है, लेकिन कल औरंगाबाद में एक अच्छी घटना नहीं हुई। सर, मैं आपको ये सवाल पूछ रहा हूँ कि जैसे कि पुलिस पर हाथ उठाया गया, हा? तो सर आप क्या करेंगे? मतलब पत्रकार और प्रेस ने तो निषेध करा इस चीज़ का, ऐसा नहीं होना चाहिए। सर, आप डॉक्टर के नाते आप क्या कहेंगे? डॉक्टर के नाते मैं यही कहूँगा कि एक तो आप बाहर निकल रहे हैं और जो लोग अपनी जान पर खेलकर, आज पुलिस भी एक इंसान है, प्रेस वाले भी इंसान है, डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल में काम करने वाले भी लोग इंसान है, और वो अपनी जान पर खेलकर आज सेवा दे रहे हैं, तो सबसे पहला काम है कि हम उसको कोऑपरेट करें। आपने वो कल TV में मैंने वो सीन भी देखा जो हुआ औरंगाबाद में हादसा हुआ, लेकिन उसके साथ एक सीन भी बताया गया है कि खुलताबाद और परभणी में फूलों का वर्षाव किया गया पुलिस पर। तो लोग रिस्पेक्ट दे रहे हैं, जो हमारी जान बचा रहे हैं उनको रिस्पेक्ट देना हमारा कर्तव्य है, और मैं भी इस चीज़ के लिए बहुत निषेध करता हूँ। और पुलिस के जो भी ऑफिसर्स हैं उन्होंने कड़क कार्रवाई करना चाहिए और ये चीज़ वापस ना हो, इसके लिए हम या जो भी कंसर्न लोग हैं गवर्नमेंट इसके लिए ध्यान रखे। बहुत ख़राब बात हुई है ये, मैंने भी TV पर वो देखा है कल शाम को ये सीन, पर ये अच्छी बात नहीं है और ऐसी चीज़ नहीं होना चाहिए। हमें कोऑपरेट करना चाहिए जो हम लोग के लिए इतना काम कर रहे हैं। सर, आपका पूरा नाम? मैं डॉक्टर नवल जुगल किशोर मालू, मैं चेस्ट फिजिशियन, दमा एलर्जी का स्पेशलिस्ट हूँ, खांसी का स्पेशलिस्ट हूँ, और लायंस क्लब इंटरनेशनल का मैं इंटरनेशनल डायरेक्टर हूँ। मैं 60 कंट्रीज को रिप्रेजेंट करता हूँ लायंस क्लब इंटरनेशनल। नमस्कार, मैं डॉक्टर अशोक बंडूराव गलांडे, मी कॅन्सर सर्जन आहे औरंगाबादमध्ये। मागील 5 वर्षापासून कॅन्सरची सेवा देत आहे। आपल्या देशाभरात आणि पूर्ण जगामध्ये करोनाचा जो प्रादुर्भाव झालेला आहे, त्याबद्दल जे काही सध्याची स्थिती आहे ती अत्यंत विकट आहे। यामध्ये कसं आहे की आपण जी लढाई लढत आहोत
ते न दिसणारे शत्रू सोबत लढत आहोत. बऱ्याच युद्धात असतं की आपला शत्रू माहीत असतो आपला कुठे आहे काय आहे तर, पण करोना असा प्रकार आहे की यामध्ये आपला शत्रूच माहीत नाही आहे. शत्रू माहीत नाही आहे शत्रू दिसत नाही आपल्याला, आणि तशी लढा घेणं म्हणजे आणि लढा देणं सध्याचं फार डिफिकल्ट सिच्युएशन आहे. दुसरी गोष्ट जी आहे की यामध्ये सध्या सोशल क्वारंटाईन होम क्वारंटाईन हा जो प्रकार आहे हा अत्यंत स्ट्रिक्टली प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे. म्हणजे लॉकडाऊन जे आहे ते इट शुड बी 100% कम्प्लीट लॉकडाऊन झालं पाहिजे. आता याच्यामध्ये काय होत आहे की बरेचसे लोक जे आहेत तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर निघत आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर न निघता जर आपण ह्या गोष्टी टाळू शकलो याचा प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे पुरेपूर प्रयत्न करायला पाहिजे. आणि विनाकारण जे प्रशासन आहे, आता आपले पोलीस कर्मचारी झाले, डॉक्टर कर्मचारी झाले, सफाई वर्ग झाला, हे ट्रॅफिक पोलीसवाले झाले, हे अहोरात्र प्रयत्न करत आहे. हे कशासाठी प्रयत्न करत आहे, ते समाजाच्या सुरक्षेसाठी. प्रत्येकाने जर हीच रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतः आपण स्वतःचे डॉक्टर झालो, स्वतः आपण आपले कर्मचारी, स्वतः आपण जर पोलीस झालो तर हे बाकीचं जो प्रशासन आहे, जे ॲडमिनिस्ट्रेशन्स आहे, बाकी जे कर्मचारी वर्ग आहे, म्हणजे सफाई कामगारांपासून जर विचार करायचा झाला त्यांच्यावरचा जो जे काय त्यांच्या सिच्युएशन्स येणार आहेत, तिथपासून तर डॉक्टरांपर्यंत जे हे सगळ्यांनी जर आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी पाळताय तर समाजाने पण ह्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यापर्यंत पाळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आहे तर शक्यतो प्रत्येकाने बाहेर निघण्याची गरजच नाही आहे. दुसरी गोष्ट जी आहे तर तरुण वर्ग विनाकारण जो आहे तर गाड्या घेऊन फिरत आहे, नंतर विनाकारण घुळक्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये आपल्याला दिसत आहे, हे असं नको व्हायला. प्रत्येक पुलाच्या खाली आज बघितलं तर बरेचसे लोक जमा असतात, तसे नको व्हायला. त्यांनी काय आहे की जे गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे तर गव्हर्नमेंटचा प्रयत्न जो आहे तर काही प्रमाणात असफल होईल. आपल्याला ते नाही होऊ द्यायचं आहे. आपल्याला जे होऊ द्यायचं आहे तर ह्यासोबत लढा द्यायचा आहे. आता काल परवाची जी घटना आहे साठे चौकामध्ये पोलिसांवर जो हल्ला झाला आहे याचा पूर्ण समाज वर्गातून निषेध व्हायला पाहिजे. ते जे करत आहेत ते लोक म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी करत आहेत आणि सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी करत आहेत. त्यांनी जे केलं ते चुकीचं केलेलं नाही आहे. त्यांनी तुम्हाला अडवलं कशासाठी, ह्या गोष्टींचा जर प्रत्येकाने जर विचार केला पाहिजे. आणि जे असे हल्ले होत आहेत ते परत असे व्हायला नको आहे. आणि समाजाने प्रत्येक कर्मचारी वर्गांचा मान राखून, त्यांचे जे कामाची पद्धती आहे त्यांचा मान राखून सगळ्यांनी आपलं सहकार्य केलं पाहिजे. सर, काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ते डॉक्टर घाबरून घरात बसलेले की आम्हाला कोरोना होईल, म्हणजे आम्हाला आमच्याजवळ काय किट वगैरे काही आहे नाही, गव्हर्नमेंटने काही किट दिली नाही. पण ते गरीब लोक आहेत, ते मोहल्ल्यामध्ये त्यांचे ते प्रायव्हेट क्लिनिक असतात, त्यांचे लय हाल होऊ राहिले. सर, तुम्ही काय सांगाल? आता जे बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स बंद आहे असं म्हणतात, पण मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने सगळ्यांना आदेश दिलेला आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल चालू ठेवा, ॲटलिस्ट इमर्जन्सी ओपीडीज ज्या आहेत त्या चालू ठेवा. त्या अनुषंगाने आम्ही आमचं हॉस्पिटल चालू आहे. दुसरा जो प्रश्न आहे किटचा, ॲक्च्युली कसं आहे की आता किट जे आहे तर आपल्याकडे खरंच किटचं फार शॉर्टेज आहे. पण ठीक, आमसारख्या हॉस्पिटलनी स्टाफसाठी स्वतःसाठी किट परचेस केलेलं आहे, आम्ही त्या किट वापरतो आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. असं जे आहे शक्यतो प्रत्येकाने जर आपल्या आपल्या परीने जे छोटे नर्सिंग होम्स आहे प्रत्येकाने जर एक किट जरी घेतली, डिस्पोजेबल किट्स अवेलेबल आहेत, त्यात रियुजेबल किट्स अवेलेबल आहेत. जर आपण डिस्पोजेबल अफोर्ड नसेल करू शकत तर रियुजेबल किट्स घ्या. पण रुग्णसेवा बंद राहा जाऊ. यात काय आहे की आपल्याकडे येणारा जो वर्ग आहे तो बराचसा दुर्गम भागातून येणार आहे. आता ट्रान्सपोर्टेशन बंद आहे म्हणून जे आजूबाजूचे जे गोरगरीब जनता आहे ती येते आपल्याकडे, तर त्या सेवा देणं तर आपलं हे कर्तव्यच आहे, द्यावाच लागणार आहे. ते असे ओपीडी बंद करून हॉस्पिटल बंद करून लागणार. ओके, थँक्यू.